मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघंही उपमुख्यमंत्री या बैठकीला सध्या उपस्थित आहेत. पोलीस महासंचालक आणि मुंबईचे आयुक्त पोलीस आयुक्त देखील या बैठकीला उपस्थित आहेत. उद्याच्या आमदार अपात्रता निर्णयापूर्वी महत्त्वाच्या घडामोडींवर या बैठकीमध्ये चर्चा होते आहे. उद्या निर्णयानंतर राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबाबत या बैठकीमध्ये चर्चा होत असावी, त्यासाठी ही बैठक बोलवलेली असावी अशी माहिती सध्या राजकीय वर्तुळातून मिळते आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत. विक्रांत, या बैठकीबाबत आतापर्यंत काय काय अपडेट्स मिळत आहेत? अमोल, खरोखर ही जी बैठक पार पडते ती बैठक उद्याच्या आमदार अपात्रतेच्या निर्णयाच्या आदल्या दिवशी अगदी तातडीची बैठक बोलवली असल्यामुळे या बैठकीला आणखी महत्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. खरं तर या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सोबतच गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस ते सुद्धा उपस्थित आहेत. तर पोलीस महासंचालक आजच त्यांनी पदभार स्वीकारलाय अशा रश्मी शुक्ला आणि पोलीस आयुक्त जे आहेत मुंबईचे विवेक पाटकर ते सुद्धा उपस्थित आहेत. सध्याची माहिती हीच आहे की उद्याचा जो निकाल येईल त्या निकालानंतर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जी बैठक आहे कशा प्रकारे तयारी करण्यात येणार आहे या संदर्भातला आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत, गृहमंत्री घेणार आहेत. मात्र या पलीकडे चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे ती काहीशी अशी आहे की बाबा निकाल जो काही येईल जर तो आपल्या विरोधातला आला म्हणजे शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधातला आला तर मग आपली रणनीती काय असली पाहिजे. जर शिंदेसोबत त्यांच्यासोबतचे असलेले 16 आमदार हे जर अपात्र ठरले तर आपली रणनीती म्हणजे दोन्ही सिनेरियो उद्या निर्माण होऊ शकतात. त्यातलं काहीही झालं तरी कायदा सुव्यवस्था कशी सांभाळता येईल, कशी बिघडणार नाही या संदर्भात ही बैठक असल्याचं कळतं. धन्यवाद विक्रांत पूर्त या माहितीबद्दल.